आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सभासदांचे सहकार्य व पाठिंब्यामुळे संस्थेची भरभराटी. चेअरमन नितेश खोत. प्राथमिक कृषीपतीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. प्राथमिक कृषी संघामार्फत सरकारच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सभासदांना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सभासदांचे सहकार्य व संस्थेवरील विश्वासामुळेच संघाची भरभराटी होत असल्याचं प्रतिपादन संस्थापक चेअरमन नितेश खोत यांनी व्यक्त केले. कारातग येथील प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते. अहवाल सालात मयत झालेल्या देशातील दिवंगत व्यक्ती व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं. विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. नफा तोटा पत्रक वाचन सेक्रेटरी दिलीप दडगे यांनी केलं. खेमनाथ कांबळे, कपिल कलावंत यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी संघाचे व्हाईस चेअरमन शहाजी नाईक, संचालक वीरेंद्र खोत, देवाप्पा देवकते, आतिक पटेल, शशिकला पाटील, सुजाता कोठरे, नामदेव सूर्यवंशी, अरविंद कांबळे, बाबासाहेब खोत, खेमनाथ कांबळे, सतीश खोत, बाबासो खराडे, सुरेश खोत यांच्यासह संघाचे सभासद, मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डोणे सर यांनी मानलं. महानकर न्यूजसाठी कारतगावहून तानाजी बिरनाळे. सादर करून आपल्या सर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळे संस्थेने जी प्रगती केली आहे ती आपणासमोर खालीलप्रमाणे ठेवत आहे. सभासद व भाग भांडवल दिनांक 31/3/2018 अखेर सभासद 708 इतके असून शेअर भांडवल रुपये 30,43,700 इतके आहे. सुरू झाली. या ठिकाणी या संस्थेचा नफा 3,94,448 इतका आहे. आणि मला इतकं सांगायचं वाटतं की आज ही संस्था पूर्ण भरभराटीस आणि प्रगतशील म्हणून काम करत आहे. या संस्थेमध्ये जो सभासद कर्ज घेतलेला आहे ते कर्ज व्यवस्थितरित्या उपयोग करून घेतलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा ते कर्ज व्यवस्थित घेऊन व्यवस्थित परतफेड करावं. कारण संस्थे जे कर्ज घेतलेलं असतं ते कमी टक्क्याने असतं. ज्यावेळेला जे थकीत जातं त्याला 12% व्याज लागलं जातं. त्यामुळे माझी एक विनंती आहे की जे कर्ज तुम्ही घेता ते व्यवस्थित मुदतीत भरत जावा. आणि